इचलकरंजी नगरपालिकेनं बालवाडी आणि अंगणवाडीच्या 3 खोल्यातील रंगरंगोटी आणि दुरुस्तीसाठी तब्बल 25 लाखाची निविदा काढली आहे. प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराला विरोध आहे. एकाच कामाच्या 2 वेळा निविदा काढणं आणि झालेल्या कामाची निविदा काढून नगरपालिकेच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य संजय कांबळे यांनी केला. इचलकरंजी नगरपालिकेच्या स्थायी समितीची आज बैठक होती. सभेसमोर 19 विषय होते. त्यापैकी महिला बालकल्याण विभागानं अण्णा रामगुंडा शाळेतील बालवाडीच्या 2 खोल्यांमधील खिडक्या फरशी बदलणं, रंगकाम आणि कौलं काढून पत्रे बसवण्यासाठी 15 लाखांचं, तर त्या ठिकाणी असलेल्या अंगणवाडीच्या 1 खोलीतील दुरुस्तीचं काम करण्यासाठी 10 लाखांचं टेंडर काढलं आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर टेंडरमधील रक्कम दुप्पट ते तिप्पट असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळं समितीच्या बैठकीत आक्षेप घेऊन मूळ रकमेतून हे काम करावं, अन्यथा या संपूर्ण कामाला विरोध असल्याचं कांबळे यांनी स्पष्ट केलं. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना कांबळे यांनी एकाच कामाच्या 2 वेळा निविदा काढणं, झालेल्या कामांच्या निविदा काढून त्यानंतर नगरपालिकेच्या पैशांची उधळपट्टी होणं असे प्रकार सुरू असल्याचा आरोप केला. यावेळी शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे, नगरसेवक शशांक बावजकर हे सुद्धा उपस्थित होते.